संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागलला यो चॅनलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राइब करा। कागल शाहूनगर वसाहती मधील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये। राजे समरजीत सिंह घाटगे यांच्या उपस्थितीत केला भाजप प्रवेश। भाजप जिल्हाध्यक्ष राजे समरजीत सिंह घाटगे यांच्या कार्यावर व कर्तृत्वावर विश्वास ठेवून नुकतेच विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता। समरजीत सिंह घाटगे म्हणाले, समाजकार्य करत असताना तुम्हाला लागेल ते पाठबळ आमच्याकडून मिळेल। शासनाच्या विविध योजना कोणताही भेदभाव न करता राजकारण विरहित सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया। तोच धागा पकडून शाहूनगर वसाहतीमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राजे समरजीत सिंह घाटगे यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी बोलताना राजे समरजीत सिंह घाटगे म्हणाले, कागल राजकीय विद्यापीठ हे नाव पुसून कागल हे वैचारिक विद्यापीठ बनवूया। सर्वजण मिळून राजर्षी शाहू महाराजांचे कागल बनवूया। यावेळी विद्यमान नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे म्हणाले, मी राजे समरजीत सिंह घाटगे यांच्या कर्तृत्वावर व कार्यावर आणि शाश्वत विकासावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला। त्याचवेळी म्हणालो होतो की मुश्रीफ गटाला आणखी खिंडार पाडणार। आता शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत, आणखी आणणार ये तो झाकी हई, पिक्चर अभी बाकी हई। यावेळी स्वप्नील सणगर, रवींद्र गोंधळी, तुषार माने, वैभव सणगर, सुरेश शिंदे, प्रसाद सोनुले, विनायक माळुंगकर, अजय गोंधळी, अमोल सोनुले, किरण भोई, विशाल पाटील, सुरेश मोहिते, नितिकेश वाडकर, प्रेम सोनार, अक्षय सोनुले, माणिक वायदंडे, प्रेम शिंदे, जुबेर माटे, आकाश पाटील, राहुल हेगडे, अक्षय साठे, मुकुंद गोंधळी, योगेश चौगुले, अनिकेत वडिनगेकर, अक्षय सोनुले, मयूर पाटणकर, राहुल मंगनाळे या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो तरुणांनी प्रवेश केला। यावेळी मागील आठवड्यात भाजपात प्रवेश केलेले नगरसेवक व माजी नगराध्यक्ष आनंदा पसारे उपस्थित होते।